धडा सातवा कार्यक्रम तिसरा महाराष्ट्रातील पारंपरिक जेवण। प्रेक्षक जन हो नमस्कार। चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। धडा सातवा कार्यक्रम तिसरा म्हणजे महाराष्ट्रातील पारंपरिक जेवण, तेव्हा चला या कार्यक्रमाची सुरुवात करूया। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला महाराष्ट्रीयन पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती मिळेल। महाराष्ट्राची खाद्यपरंपरा। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जसे विविधता आहे तसेच ते इथल्या आहार पद्धतीतही दिसून येते। एक संपूर्ण आहार इथल्या घराघरातल्या ताटात दिसतो। संपूर्ण आहार इथल्या घराघरातल्या ताटात दिसतो। भाकरी किंवा पोळी, वरण भात, एक दोन प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, दही किंवा ताक, लोणचे, पापड हे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असतात। गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, हिरव्यागार भाज्या, फळे हे सारे महाराष्ट्राच्या भूमीत पिकतात आणि याच साऱ्या गोष्टींचा इथल्या जेवणात समावेश असतो। महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलत जाते। प्रत्येक विभागातील वातावरण, नैसर्गिक रचना यांची झलक त्या खाद्य संस्कृतीत दिसून येते। काही लोकप्रिय महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ। पावभाजी, वडापाव, मिसळपाव। चकली, शंकरपाले, बाकडवडी। अळूवडी, साबुदाना वडा, खांदवी। पोहा, साबुदाना खिचडी, श्रीखंड। पुरणपोळी, मोदक, करंजी। भरली वांगी, आंबोळी, आमटी। काही लोकप्रिय महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ। मांसाहारी नॉन वेजिटेरियन डिश। मटणाचे काळवण किंवा रस्सा, कोंबडीचे काळवण किंवा रस्सा, फिश करी, प्रश्न, मॉरिशसमधील मराठी लोक
विविध सणांच्या वेळी कोणकोणते खाद्यपदार्थ तयार करतात याची यादी तयार करा. या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची माहिती मिळाली आहे अशी आमची अपेक्षा आहे. आजचा हा आमचा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद. नमस्कार.